एखादा दिवस येतो आळोखे पिळोखे देऊन, काहीही न करता फक्त बघत राहावेसे वाटते, आपणच आपल्याला दुरून। किती आणि कशी ती वळणे, कसे चढ उतार आणि अधून मधून भरकटणे, कधी भावनांच्या कल्लोळात वाहून जाणे, तर कधी काठावर बसून शांतपणे प्रवाह अनुभवणे, कधी शिडात वारा शिरून जगण्याला वेग येणे, तर कधी नाव भोवऱ्यात अडकून तिथल्या तिथे फिरत राहणे, कधी उसळणाऱ्या लाटा मस्तीत अंगावर घेणे, तर कधी रणरणत्या उन्हात अस्तित्वासाठी पायपीट करणे, कधी दमून भागून वटवृक्षाच्या कृपाळू छायेत विश्राम करणे, तर कधी आडवाटेवरच्या संन्यस्त झुडपाच्या मायाळू कुशीचा काही क्षण आधार घेणे, तर कधी कुणाच्या अपार मायेनी उमलून येणे, कधी ध्येयपूर्तीने आनंदून जाणे, तर कधी पराभवाने जगण्याला विरक्तीचा दंश होणे, कधी दिशा शोधण्याची आस, तर कधी दिशाहीन होण्याचा आभास, कधी छोटी मोठी स्वप्न जागविती प्रेरणा, कधी सारे काही गमावल्याची हताश भावना, हे सारे घडले आहे आणि सतत घडते आहे, म्हणून का अंतिम सत्य मानायचे? की या चित्रपटाच्या दिग्दर्शकाला या कथेतून काही वेगळेच आहे सांगायचे,